नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आरोग्य वाटिकामध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत। आता सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो की आपल्याला कोरोना होत नाही आणि जर झालाच तर आपलं काही वाकडं करू नये आणि त्याचा काही वाईट परिणाम शरीरावरती होऊ नये। एक गोष्ट लक्षात ठेवा, कोरोना औषधाने बरा होतो का? तर होतो, पण प्रत्येक वेळी बरा होईलच असे नाही, तर हे अवलंबून असते माणसाच्या शारीरिक मानसिक स्थिती व यावरती। पण एक गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 100% करोनाला हरवणार म्हणजे हरवणार, तर ती आहे तुमची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती। तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर करोना तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही। पण तुम्ही वरून किती पण ठणठणी दिसत असाल आणि आतून जर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर तुम्ही किती पण औषध घ्या, तेव्हा तुम्हाला करोना स्वतःच्या जाळ्यात पकडणार म्हणजे पकडणार। तुम्ही अलीकडे न्यूज किंवा तुमच्या आजूबाजूला ऐकलेच असेल की लहान बाळाने करोनाला हरवले किंवा 80 वर्षाचे वृद्ध ठणठणीत बरे झाले, आणि त्यासोबत हे पण ऐकले असेल की 30 वर्षाचा तरुण कोणताही आजार नसताना करोनाने गेला। आता तुमच्या लक्षात आलेच असेल की हा सर्व खेळ आहे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीचा। तर आपल्याला काय करायचं आहे, स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवायची आहे, ती कशी वाढवायची ते बघूया। पहिला उपाय आहे, गरम पाण्याची वाफ घ्या। दिवसातून तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढी 4 ते 5 वेळा वाफ घ्या। वाफ घेण्याची एक शास्त्रीय पद्धत असते, तशी वाफ घेतली तरच तिचा फायदा होतो। पहिल्यांदा नाकाने वाफ घ्या आणि ती तोंडाने सोडा, दुसऱ्या वेळी तोंडाने घ्या आणि नाकाने सोडा, अशी आलटून पालटून वाफ घेतली तरच त्याचा योग्य परिणाम दिसून येतो। श्वास असा घ्या की ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढेल, फुफ्फुसातले ब्रॉन्कायटिस मोकळे होतील, फुफ्फुसे मजबूत होतील आणि त्यामुळे छाती घशामध्ये जमलेला कफ वितळून जाईल, घशाची खवखव जाऊन तो मोकळा होईल। वाफ घेण्यासाठी तुम्ही जे पाणी उकळवता ते उकळत असताना जर तुम्ही त्यात मध्ये आले, लवंग किंवा तुळशीची पाने टाकली तर अजून चांगला परिणाम दिसून येईल। आता दुसरा उपाय आहे, हळदयुक्त पाणी प्या। एक ग्लास गरम पाण्यामध्ये 1/2 चमचा हळद मिक्स करून ते पाणी हळूहळू घोट घोट प्यायचे आहे। असं तुम्हाला सकाळ संध्याकाळ 2 वेळा करावं लागेल। घोट घोट पाणी पिल्यामुळे ते हळूहळू घशातून खाली जाईल, त्यामुळे घशामध्ये असलेला करोना व्हायरस तिथेच मरून जाईल, तो शरीरात आत प्रवेश करणार नाही। हळदीमध्ये क्रुकुमिन नावाचे घटक असतात जे व्हाइट ब्लड सेलला वाढवतात, त्यामुळे शरीरात अँटीबॉडी तयार होतात ज्या रोगांना शरीरावरती अटॅक करण्यापासून वाचवतात। आपला दुसरा उपाय आहे, हिमालयाची सेप्टिलिन घ्या। या सेप्टिलिन औषधामध्ये गुगुळ, गुळवेल, मुलटी सारखी रोगप्रतिकारवर्धक औषधीचा वापर केलेला असतो। ही औषधी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबतच श्वसन मार्गाच्या आजारावरती सुद्धा खूपच लाभदायक असतात। योगा मेडिटेशन करा। मेडिटेशनमुळे आपले डोके शांत राहते, त्यामुळे हॅपी हार्मोन्स वाढतात। हे वाढलेले हॅपी हार्मोन्स शरीरातील कोशिकांना स्ट्रेस फ्री करतात, त्यामुळे शरीर आतून मजबूत होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढते। अनुलोम विलोम करा, कपालभाती करा, यामुळे तुमची फुफ्फुसांची क्षमता वाढेल आणि ऑक्सिजन लेवल कमी होणार नाही, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवा। फक्त औषधी घेऊन करोना बरा होत नाही, जर रोगप्रतिकार शक्ती वाढली तर कोणताही आजार तुम्हाला हा सुद्धा लावणार नाही, आणि करोना झालाच तर तो माइल्ड होईल, लगेच ठीक होऊन जाईल किंवा त्याची लक्षणे लगेच कमी होतील, त्यामुळे घाबरू नका। लोक सोशल मीडिया बघून घाबरून चालले, त्यामुळे घाबरू नका, फक्त एकच करा की इम्युनिटी पॉवर वाढवा। जर तुमचे काही प्रश्न किंवा कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। आशा करते तुम्हाला आमचा व्हिडिओ पसंत आला असेल, जर पसंत आला असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच पुढे येणारे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।